दरम्यान नोटीस माझ्यापर्यंत आल्यावर उचित कारवाई करेन असं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेलं आहे। नार्वेकरांपर्यंत नोटीस गेल्यानंतर यावर उचित ती कारवाई करण्यात येईल असं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेलं आहे। सोळा आमदार अपात्रते संदर्भात आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावलेली आहे। मात्र या संपूर्ण नोटीसी संदर्भात ते अनभिज्ञ आहेत। ही नोटीस जेव्हा त्यांना मिळेल तेव्हा यावर उचित कारवाई करेल असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। गेल्या दोन महिन्यात त्यांनी साधा एक नोटीस पण कुणाला पाठवली नाही आणि आता सुद्धा लबाडी किती तर कोणाच्या बद्दल दिला निर्णय त्यांनी? मी कोणाचं सांगितलं ना, मग आम्ही दिलेत ना, ज्या चाळीसांना आम्ही ठरवतोय सोळा सुरुवात आहे ती यांना अपात्र करा, त्यांना न देता आम्हाला पण नोटीस दे। इतका त्या पदांचा गैरवापर सगळ्या, आणि हे महाशक्तीवाले जे बसलेत ना वरती, त्यांनी देशाचं म्हणजे संविधानाचं तो वाटोळच करायचं ठरवलेलं आहे।